गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स, आई एम साधना एंड ऑल ऑफ यू एंजॉइंग मैथमेटिक्स एंड साइंस विद मी। नेहमीप्रमाणे एन्जॉय करता है मैथ्स आणि साइंस। 8 स्टँडर्डचा एक नवीन लेसन की जी ज्या लेसनचं नाव आहे 7th नंबरचं लेसन आपण घेतो आहोत व्हेरिएशन। हा नवीन लेसन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सो स्टूडेंट, आपण पहिले व्हेरिएशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया। व्हेरिएशन म्हणजे काय? फरक। आता या व्हेरिएशनचे दोन प्रकार आहे गणितामध्ये कशा पद्धतीने हे ओळखायचे। पहिला प्रकार आहे डायरेक्ट व्हेरिएशन। सो स्टूडेंट, व्हेरिएशनचे दोन टाइप्स आहे, डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्वर्स व्हेरिएशन। डायरेक्ट व्हेरिएशनला मराठीमध्ये आपण समप्रमाण म्हणणार आणि इन्वर्स व्हेरिएशनला म्हणणार आहात व्यस्त प्रमाण। आता हे अवघड शब्द वापरू ऐकून तुम्ही घाबरून जाऊ नका। मग हे डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे, इन्वर्स व्हेरिएशन काय आहे, वेगवेगळ्या एक्झाम्पल्स द्वारे आपण छानपैकी समजून घेऊया। ओके सो स्टूडेंट, आपण पहिले डायरेक्ट व्हेरिएशन, अगदी साधं सिंपल एक्झाम्पल आहे। माझ्याकडे खूप सारे पेन्स आहे। मग आता एक समजा हा एक पेन आहे, एक पेन मी घेतला, हा जो पेन आहे तो घेतला मी 2 रुपीजला। किती घेतला? एक पेन घेतला मी 2 रुपीजला। आता मी 2 पेन्स घेतल्यानंतर त्याची प्राईस किती होणार आहे? मी असा हा एक पेन 2 रुपयाला, हे 2 पेन झाले 4 रुपयाला, 3 पेन झाले 6 रुपयाला, 4 पेन झाले 8 रुपयाला, 5 पेन 10 रुपयाला, 6 पेन 12 रुपयाला, नंतर 7 पेन 14 रुपयाला आणि 8 पेन झाले किती 16 रुपयाला। असे 16 रुपयाचे काय झाले, पेन खरेदी केले। मग आता तुमच्या लक्षात येईल 1 पेन इज इक्वल टू 2 रुपीज, 2 पेन 4 रुपीज, 3 पेन 6 रुपीज, 4 पेन 8 रुपीज, 5 पेन 10 रुपीज, 6 पेन 12 रुपीज, 7 पेन झाले तुमचे 14 रुपीज आणि 8 पेनचे झाले तुमचे 16 रुपीज। सो तुमच्या इथे काय लक्षात घेत आहेत, हे आहे तुमचे नंबर ऑफ पेन। हे काय आहे? नंबर ऑफ पेन। आणि ही आहे त्यांची प्राईज। ही काय आहे? त्यांची प्राईज। म्हणजे पेनची संख्या वाढतीये। इथे पेन, एक पेन 2 रुपयाला आहे, मग 2 पेन, इथे पेनची संख्या वाढली, प्राईज पण वाढली। इथे 3 पेनची संख्या झाली, प्राईज झाली 6 रुपये। अशाच पद्धतीने 6 पेन जर घेतले त्याची किंमत झाली 12 रुपये आणि 8 पेनची किंमत झाली 16 रुपये। म्हणजे तुमच्या काय लक्षात येईल की ज्यावेळेस मी एक पेन घेतला त्यावेळेची प्राईज 2 रुपये होते आणि असे मी एकूण 8 पेन घेतले याची प्राईज किती झाली तुमची 16 रुपये। म्हणजे अशा पद्धतीचं व्हेरिएशन की ज्याच्यामध्ये 1 क्वांटिटी इज इन्क्रीजेस, अनादर रिलेटेड क्वांटिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस। 1 क्वांटिटी इज डिक्रीजेस, अनादर रिलेटेड क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीजेस। दॅट काइंड ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड एज अ डायरेक्ट व्हेरिएशन, और इन मराठी यू कॉल इट इज अ समप्रमाण। म्हणजे अशा प्रकारचं चलन की ज्याच्यामध्ये एक पहिली जी गोष्ट आहे ती वाढली तर दुसरी गोष्ट पण वाढते, दुसरी कमी झाली तर पहिली पण कमी होते। मग अशा पद्धतीचे जे चलन असतं त्याला काय म्हणणार आपण? समचलन, अशा पद्धतीने म्हणणार आहात। साधा सोपा आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे। आपण जर आपण खूप ठरवत असतो मी व्यायाम करणार उद्यापासून, नवीन वर्षाचं रेझोल्युशन करत असतो, त्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करायला सुरुवात करतात आणि तुम्हाला काय दिसतं की तुम्ही जेवढे जास्त व्यायाम करणार तेवढा तुमचा एनर्जी लॉस होणार, तुम्ही हेल्दी राहणार। म्हणजे काय झालं? हे डायरेक्ट व्हेरिएशन, सिम्पल आपल्या लाईफमध्ये एक्झाम्पल पण आहे। किंवा फोकस, आपण कुठल्याही गोष्टीवरती खूप फोकस करून जर काम केलं तर आपले गोल हे आपल्याला लवकर अचीव होतात। हे काय? डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल्स आहे। अजून खूप सारे, म्हणजे एकाची किंमत वाढली तर दुसऱ्याची पण वाढते, दुसऱ्याची कमी झाली तर पहिल्याची पण काय होत असते, कमी होत असते। या प्रकारचं जे व्हेरिएशन असतं त्याला आपण काय म्हणत असतो? डायरेक्ट व्हेरिएशन, अशा पद्धतीने म्हणत असतो। आय थिंक डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे हे तुम्हाला समजलं असेल। दुसरा प्रकार आहे इन्व्हर्स व्हेरिएशन। आता इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे समजून घेऊया। पहिले आपल्याला त्याचा बेसिक, ह्या लेक्चरमध्ये आपण त्याचा बेसिक, डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे, याचा अर्थ समजून घेऊया। ठीक आहे, साधी गोष्ट आहे। समजा हे एक ए ठिकाण आहे, दिस इज ए पॉइंट अँड दिस इज पॉइंट बी। ओके, ह्या ए पॉईंटवरून तुम्हाला ह्या बी पॉईंटकडे जायचं आहे, ए ठिकाणाकडून बी ठिकाणाकडे जायचं आहे आणि आपल्याला गाडीने जायचं आहे। समजा तुमची गाडी जर 4-व्हीलरने जातात, 20 किलोमीटरच्या स्पीडने जर तुम्ही गेले तर तुम्ही किती तासात पोहोचणार आहात? 5 तासामध्ये पोहोचणार आहात साधारणतः। ओके, समजा तुम्ही 25 किलोमीटरच्या स्पीडने गेला तर तुम्ही 4 तासामध्ये पोहोचणार आहात। तेच तुम्ही अजून स्पीड जर वाढवला, समजा तुम्ही 40 किलोमीटरच्या स्पीडने गेला तर तुम्हाला 2.5 तासच लागणार आहे आणि तेच तुम्ही जर 50 किलोमीटरच्या जर स्पीडने गेले तर तुम्हाला काय लागणार आहे? 2 तास तिथे पोहोचण्यासाठी लागणार आहे। म्हणजे तुमच्या इथं काय लक्षात आहे की इथे स्पीड कमी आहे, आपल्याला वेळ पोचायला काय होतो, जास्त वेळ लागतोय। तेच आपण जर डायरेक्ट 20 वरून 50 स्पीड करतो आपण कमी वेळामध्ये पोचतोय। म्हणजे इथे काय होते, वन क्वांटिटी इज इन्क्रीजेस, अनादर क्वांटिटी इज डिक्रीजेस। म्हणजे जर समजा आपण स्पीड
जर वाढवला तर आपल्याला पोहोचण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो कमी होतोय. म्हणजे इथे काय होतं, तुमचं एक क्वांटिटी वाढल्यानंतर दुसरी क्वांटिटी कमी होते आणि दुसरी क्वांटिटी कमी झाल्यावर पहिली क्वांटिटी वाढते. मग अशा पद्धतीचं जे व्हेरिएशन असतं, अशा पद्धतीचं जे प्रमाण असतं त्याला काय म्हणत असतो आपण, व्यस्त प्रमाण असं म्हणत असतो. समजतंय सगळ्यांना? एक क्वांटिटी वाढली की दुसरी कमी होते, दुसरी कमी झाल्यानंतर पहिली काय होत असते, वाढत असते. इन्व्हर्स व्हेरिएशन आय थिंक तुम्हाला समजलं असेल. आज अजून आपल्या डेली लाईफमधलं साधं सोपं उदाहरण, समजा तुमचं घर बांधायचं, तुम्हाला नवीन घर बांधायचं आहे आणि हे घर बांधण्यासाठी तुमच्या पप्पांनी वगैरे काय केलं, मजुरांची नेमणूक केली. समजा 20 मजूर, तुमचं घर रोज बांधण्यासाठी 20 मजूर रोज येत आहे. मग 20 मजुरांनी जर सुरू केलं हे घर बांधण्यासाठी तर 20 मजुरांना लागणार आहे जवळजवळ 1 वर्ष. 20 मजूर हळूहळू 1 वर्षात ते घर. तेच जर तुम्ही 20 च्या ऐवजी 40 जर मजूर तुमच्या पप्पांनी केले तर काय होणार आहे, ह्या 40 मजुरांना फक्त 6 महिन्यात ते घर बांधून होईल. किती? 6 महिन्यातच ते तुमचं घर बांधून होणार आहे. तेच जर 60 केले तर किती महिन्यात घर बांधून होईल, जरा मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. म्हणजे इथे काय लक्षात आहे तुमच्या, की ती मजुरांची संख्या जर वाढवली तर काय होते, आपल्याला कमी दिवसात घर बांधून मिळते. मजुरांची संख्या कमी तर आपल्याला 1 वर्ष लागते घरासाठी. म्हणजे एक क्वांटिटी, इफ वन क्वांटिटी इज इन्क्रीजेस अनादर क्वांटिटी डिक्रीजेस, इफ अनादर क्वांटिटी इज डिक्रीजेस फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीजेस. दिस टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज इन्व्हर्स व्हेरिएशन. सो आय थिंक डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे आणि इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे याच्यातला डिफरन्स तुम्हाला समजलं असेल. एक वाढलं की दुसरंही वाढतं, एक कमी झालं की दुसरंही कमी होतं, म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समप्रमाण. आणि इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे मजुरांची संख्या वाढवली, घर बांधण्यासाठी कमी वेळ लागणार, मजुरांची संख्या कमी केली, घर बांधण्यासाठी जास्त वेळ लागणार. या प्रकारचं जे व्हेरिएशन आहे की एक क्वांटिटी वाढली दुसरी कमी होते, दुसरी कमी झाली की पहिली वाढते. सो अशा पद्धतीचे जे व्हेरिएशन आहे त्याला म्हणणार आपण इन्व्हर्स व्हेरिएशन. सो आय थिंक तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे आणि इन्व्हर्स व्हेरिएशन काय आहे याच्यामधला फर जो डिफरन्स आहे तो छानपैकी समजला. आणि डेली लाईफमधलं तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितलं आहे, जर आपण आपलं जर ध्येय ते साध्य करण्यासाठी जर फोकस केला खूप हार्ड वर्क केलं, खूप मेहनत केली तर काय होणार, आपल्याला आपलं जे गोल आहे ते काय होणार, अचीव्ह होणार आहे. आणि तेच आपण फोकस करण्याऐवजी प्रोक्रास्टिनेशन म्हणजे आपण टाळाटाळ करत केलं तर काय होणार आहे, आपलं गोल आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ते इन्व्हर्स व्हेरिएशन होणार आहे, आपण रिव्हर्स येणार आहोत. सो ठीक आहे, डेली लाईफमधले पण एक्झाम्पल दिले तुम्हाला, मॅथमॅटिक्समधले पण एक्झाम्पल दिले, यातून आय थिंक तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशनमधला फरक क्लिअर झाला असेल. सो स्टुडंट, लेट सी सम मोर एक्झाम्पल इन युअर टेक्स्ट बुक. सो स्टुडंट, दिस इज एक्झाम्पल विच इज गिव्हन इन युअर टेक्स्ट बुक. तुमच्या पुस्तकात हे छानपैकी एक्झाम्पल दिलेलं आहे. काय आहे एक्झाम्पल? फर्स्ट पेजवरती आहे व्हेरिएशनचं. 240 नोटबुक ज्या आहे, नंबर ऑफ नोटबुक्स म्हणजे 12 ज्या वह्या आहे, म्हणजे 1 डझन वह्या आहे, त्या 12 वह्या तुम्हाला मिळणार आहे 240 रुपयाला. मग अशा 3 वह्या कितीला मिळतील? 9 वह्या, 24, 50 आणि 1 वही कितीला मिळणार आहे? मग साधी गोष्ट आहे, आपण सर कॉमन मेथडने जर आपण हे एक्झाम्पल सोडवायला गेलो तर 240 रुपयाला किती मिळणार आहे आपल्याला? 12 नोटबुक्स ह्या मिळणार आहे. तर आपण काय करणार आहोत? 1 नोटबुक. मग 1 नोटबुक जर आपल्याला काढायची असेल तर मग आपण काय करतो, अनेकावरून एकाची किंमत काढत असताना फ्रॉम मेनी टू वन आपण काय करतो, 240 12 आपण काय करतो, डिवाइड करत असतो. मग सो 12 1 12 12 2 40 12 0 0 म्हणजे 1 नोटबुक एका वहीची किंमत आपल्याला इथे काय मिळालेली आहे, एका वहीची किंमत मिळाली आहे 20 रुपीज. किती? 20 रुपये ही एका वहीची किंमत इथे मिळालेली आहे. मग असे आपल्याला 3 नोटबुक्स, 9 नोटबुक्स, 20 50 ह्याची काढायची आहे. ते आपण इझिली काढू शकतो या कॉमन मेथडने. मग एका वहीची जर 20 आहे तर 3 नोटबुक, मग 3 × 20 किती येणार आहे तुमची? 60. 3 × 2 = 60. मग 3 नोटबुकची किंमत किती येणार आहे? 60. तसेच 9 नोटबुकची किती येणार आहे? 9 × 20 = 180. किती येणार आहे तुमची किंमत? 180 रुपीज येणार आहे. तसंच जर तुम्हाला 24 नोटबुकची काढायला लावली तर किती येणार आहे इथे? 0 आणि 24 × 2 = किती येईल? 480. सो 480 येणार आहे इथे. आणि समजा 50 नोटबुकची किंमत जर तुम्हाला इथे काढायला लावली तर ती किती येणार आहे? 5 × 2 = 10. इथे 2 0. ओके, मल्टिप्लिकेशन करणं सोपं, हे 2 0 लिहून टाकायचे आणि 5 × 2 = 10. सो 1000 रुपीज, 50 वह्यांची किंमत किती येणार आहे? 1000 रुपये अशा पद्धतीने येणार आहे. ठीक आहे, हे तर झालं कॉमन मेथड. मग आता याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशनचा कसा संबंध आहे बघा. वह्यांची संख्या वाढली, किंमत पण वाढली. वह्यांची संख्या कमी झाली, किंमत कमी झाली. परत इथे वाढली, किंमत वाढली. इथे वाढली,
किंमत वाढली. इथे तर डायरेक्ट 50 झाली, किंमत वाढली. वह्यांची संख्या कमी झाली, किंमत काय झाली, कमी झाली. म्हणजे इफ वन क्वांटिटी इज इन्क्रीजेस अनादर रिलेटेड क्वांटिटी इन्क्रीजेस, इफ वन क्वांटिटी इज डिक्रीजेस अनादर रिलेटेड क्वांटिटी डिक्रीजेस, अँड सच टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल्ड ॲज द डायरेक्ट व्हेरिएशन. आणि इथेच आपल्याला काय दिसतोय, हा डायरेक्ट व्हेरिएशनचा इथे संबंध दिसतोय. आता हे डायरेक्ट व्हेरिएशन आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, दॅट इज एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. जर डायरेक्ट व्हेरिएशन दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने दाखवत असतो. तेच आपल्याला जर इन्व्हर्स व्हेरिएशन दाखवायचं असेल तर एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वन अपॉन वाय. आता एक्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू वन अपॉन वाय आणि एक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन अपॉन वाय इज इक्वल टू वाय, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे मी पुढे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगणार आहे. पण डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये नक्की काय महत्त्वाचं असतं ते आपण इथे छानपैकी समजून घेऊया. सो स्टुडंट, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये किंवा डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय कॉन्स्टंट असतं, तर तुमचा जो रेशो असतो तो कॉन्स्टंट येत असतो. आपण ट्राय करूया की आपला रेशो कॉन्स्टंट येतो का. समजा आपण 12/240 रेशो घेतला, म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन केलं तर 12 1 12 12 2 24 and 12 0 0, 12 1 12 12 2 24 याचा रेशो किती आला आहे आपला, 120 आलेला आहे. त्यानंतर आपण पुढच्याचा रेशो काढून बघूया आपल्याला येतोय की नाही कॉन्स्टंट. 3/60 आहे, किती आहे हा 3/60. जर आपण इथे भाग दिला, 3 1 3, 3 2 6 आणि 3 0 0, 3 1 3 3 2 6 0 0, किती आलं, याचा पण रेशो आलेला आहे 120. म्हणजे याच्यामध्ये पण रेशो सारखा आला आहे, याच्यामध्ये पण आला आहे. आता आपण थर्ड बघूया, 9/180, याच्यामध्ये पण बघा 9 1 9, 9 2 18, 9 0 0, म्हणजे इथे पण रेशो सारखा आलेला आहे. मग पुढचं ट्राय करूया, 24/480, याच्यामध्ये पण बघा 24 1 24, 24 2 48 अँड 24 0 0, 24 1 24, 24 2 48, 24 0 0, सो 1/20 इथे पण आलेला रेशो. आणि लास्ट 5 नंबरचं, 50/1000 जर केलं आपण तर इथे 0 0 कट होते, 5 1 5, 5 2 10 अँड 5 0 0, इथे पण तुमचा रेशो किती आला, 1/20. आणि लास्टचा तर ऑलरेडी त्यांनी 1/20 दिलेला आहे, म्हणजे तुमच्या काय लक्षात येतं, याचा पण रेशो 1/20, याचा पण, याचा पण, याचा पण, याचा पण आणि याचा पण, सगळ्यांचे रेशो किती आलेले आहे, 1/20 1/20, इथे पण 1/20, इथे पण 1/20, इथे पण आणि इथे पण, सगळीकडे. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय असतं, तुमचा जो रेशो असतो तो रेशो काय असतो, कॉन्स्टंट आलेला असतो. मग तो किती पण असू शकतो, 1/20 ऐवजी तो 3/4 असू शकतो, 4/7 असू शकतो, किंवा 11/22 असू शकतो, कितीही असू शकतो. म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशनचं हे एक लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज रेशो इज कॉन्स्टंट. तसं इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये प्रोडक्ट कॉन्स्टंट असतो, गुणाकार कॉन्स्टंट असतो. ते तुम्हाला डिटेलमध्ये मी ज्यावेळेस इन्व्हर्स व्हेरिएशन शिकवेल त्यावेळेस ते समजून देईल. सो आय थिंक तुम्हाला डायरेक्ट व्हेरिएशन काय आहे किंवा डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय, समप्रमाण म्हणजे काय, हे छानपैकी ते समजलं असेल. आता छानपैकी तुम्ही डायरेक्ट व्हेरिएशनची डेफिनेशन लिहून घ्या आणि आज आपण फक्त इंट्रोडक्टरी पार्टमध्ये डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट करणार आहोत. सो स्टुडंट, राईट डाऊन द डेफिनेशन. सो स्टुडंट, राईट डाऊन द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन विथ मी. फटाफट लिहून घ्या नोटबुकमध्ये, कारण एक्झाममध्ये कधी विचारली जाऊ शकते तर तुम्हाला लिहिता आली पाहिजे. सिंपल डेफिनेशन आहे, इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अनादर क्वांटिटी इज ऑल्सो इन्क्रीजेस, इफ फर्स्ट क्वांटिटी इज डिक्रीजेस अनादर क्वांटिटी इज ऑल्सो डिक्रीजेस, सच टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल एज अ डायरेक्ट व्हेरिएशन. आता मी लिहिते. सो स्टुडंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनची डेफिनेशन जर विचारले तर तुम्हाला खूप सोपं लिहिता येईल मराठीमध्ये. पण जर एखादी जी राशी आहे किंवा एखाद्या पहिल्या राशीची किंमत कमी झाली तर दुसऱ्या राशीची पण किंमत कमी होते, आणि पहिल्या राशीची किंमत वाढली तर दुसऱ्या राशीची पण किंमत वाढते, ह्या प्रकारचं जे प्रमाण असतं त्याला आपण समप्रमाण म्हणतो, असं मराठीमध्ये लिहू शकतात. आणि इंग्लिशमध्ये तुम्ही सोपं आहे, इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस अनादर क्वांटिटी इन्क्रीजेस, इफ अनादर क्वांटिटी डिक्रीजेस द फर्स्ट क्वांटिटी ऑल्सो डिक्रीजेस, सच टाईप ऑफ व्हेरिएशन इज कॉल ॲज अ डायरेक्ट व्हेरिएशन. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ, चला भेटूया आपल्या प्रॅक्टिस सेटसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. Bye everyone.